सकाळी आमकां कळ्ळें की आमचो शेजारी रमेश गांवकर हांगा इंजुरी जावन हें जालें, एक्सपायर जालें. फाटल्या दिसांनी खुबशे अशे इन्सिडंट ह्याच पट्ट्याक घडले. दोन चार अशे मृत जाल्ले आसात आमच्याच गांवचे. फाटल्या दिसांनी दुनिया वयले भटपणी वयले एक वसत मनीस एक्सपायर जालो. आनी ह्या मनशाचें आश्चर्य म्हटलें, हो मनीस केन्ना हांगा ट्रॅकार केन्नाच येना, ह्या सायडीन केन्ना येना. ओके, येतालो पूण गांवानूच आसतलो. अकस्मात हांव कितें येयलें जाल्यार आमकां कांय खबर ना. बरोबर. पूण म्हाजी एकूच मागणी आसा, रेल्वेचो स्टेशन मास्टर आसा पळय, की म्हाज्या मुखावयल्या सायडीन त्या सायडीन तोरशें गांव, त्या सायडींतले लोक हांगा कामांक गोंयान येतात, हांगाच्यान प्रवास करतात. सो तेंच्या सेफ्टी खातीर कितें तरी रेल्वेन करचें. आनी म्हाज्या फाटलो जो पोर्शन आसा हांगाच्यान टनल मेरेन, हो लोकांक येवपाक वचपाक प्रोहिबीट करचो. कारण जर रेल्वे आयली जाल्यार रावपाक सायडीन जागो ना. आनी अशा जागो नासल्या कारणान अकस्मात कोणी आपटो शकता आनी तेचो जीव वचो शकता. सो एकच रिक्वेस्ट आसा स्टेशन मास्टरा कडेन रेल्वेच्या आनी मारगांवचो स्टेशन इन्चार्ज आसा पळय तेच्या कडेन, की हो जो पोर्शन आसा पळय म्हाज्या फाटल्यान टील टनल मेरेन, हो लोकांक येवपाक वचपाक बंद करचो म्हणून, जेणे करून लोकांचो जीव वाचोवपाक म्हणजे कॅज्युअलिटी घडचे ना. इतलेच म्हाजी रिक्वेस्ट आसा. थँक्यू. नाव कितें? रविंद्र सावंत. केन्ना पळयल्या तेका तुमी? सकाळी 7:30. सकाळी 7:30. कित्या खातीर तेच जालें अशें कितें सांगूंक शकना. ओके. तुमी आमचो काम कितें चेक करपाक जाय. ओके. वयताना दिसली आमी रिपोर्ट स्टेशन नाटक केलो. ओके ओके. येस सर. तुमचो प्रॉपर्टीचो काम बरें जालें. ओके. येस. थँक्यू. तर मी आहे पोरसकडे. इथं पोरसकडे जे रेल्वे ट्रॅक आहे महाराष्ट्राहून गोव्याला जोडलं जातं, जे रेल्वे ट्रॅक पोरसकडे इथे आहे, इथे अनेक अपघात झालेले आहेत, इथे अनेक जण मृत्यू पावलेले आहेत. आज सकाळी पहाटे 7:30 इथे पोरसकडे इथल्या गावकर रमेश गावकर या व्यक्तीचा इथे मृत्यूदेह सापडलेला आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार जे इथे कर्मचारी आहेत रेल्वे अधिकारी, त्यांना 7:30 दिसल्यानंतर त्यांनी संबंधित पोलिसांना इन्फॉर्म केल्यानंतर आता पोलीस इथे आलेले आहेत. चौकशी आणि इन्व्हेस्टिगेशन जे आहे तुमची जी आहे सुरू आहे. एकंदर या ट्रॅकवरून खूपसे लोक जे आहेत प्रवास करत आहेत, रोजीरोटीसाठी लोक या बाजूनेच प्रवास करत आहेत शॉर्टकट होतं आहे म्हणून. पण इथे कुठेतरी बंद व्हावं, अन्यथा इथे अनेक इन्सिडेंट जे आहेत, अनेक अपघात जे आहेत घडू शकतात. त्यामुळे या अगोदर इथे अनेक असे मृत्यू पावलेले आहेत. रेल्वेच्या वेळी वेगाने जात असताना ते त्याच्या वाऱ्याने किंवा त्याचे पार्ट्स लागल्यामुळे कुठेतरी त्यांचा अपघात होतो आणि तिथे इथे मृत्यू जातात. त्यामुळे इथे कुठेतरी बंद करावं, दोन्ही बाजूला जे लोक ये जा करतात त्यांनी कुठेतरी बंद करावं अशी इथे स्थानिकांच्या मागणी आहेत. आता कशा पद्धतीने त्याचा मृत्यू झाला हे अजून कळलेलं नाही आहे.